जय भीम, जय संविधान। मी प्रतिनिधी भीमराव तुरकमारे, आपण पाहत आहात बहुजन नेता लाईव्ह चॅनल। माननीय वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते व अध्यक्ष प्रकाश आंबेडकर साहेब यांनी बीड जिल्ह्यामध्ये खरवंडी येथे भगवान गाड्याच्या पायथ्याशी ऊसतोडी कामगारांचा जाहीर मेळावा या ठिकाणी दसऱ्याच्या सणानिमित्त या ठिकाणी घेतलेला आहे आणि दसरा मेळावा सुद्धा म्हणून याला संबोधलं गेलेलं आहे। या दसरा मेळाव्यामध्ये ऊस कामगारांचे प्रश्न आणि त्यांना न्याय मिळवण्यासाठी त्यांनी जबरदस्त मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं आहे आणि त्यांना त्यांच्या भाषणातून मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना प्रतिसादही मिळालेला आहे। पंकजा मुंडे आणि गोपीनाथ मुंडेनंतर भगवानगडावर आज प्रकाश आंबेडकर यांनी एंट्री केलेली आहे आणि जोरदार एंट्री करून त्यांनी या ठिकाणी आपल्या भाषणातून चोख सरकारला उत्तर दिलेलं आहे। पाहत रहा बहुजनताई लाईव्ह चॅनल, लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करून प्रतीक म्हणून त्या आपण चॅनलला प्रोत्साहन द्या। जय हिंद। आणि अशाच या भूमीतून शेतमजुरांचा आणि ऊसतोड कामगारांचा लढा सुरुवात होतो हे आपण लक्षात घ्या। मी मुद्दा म्हणून असणारा शेतमजूर हा असणारा शब्द वापरतो। कारखान्याच्या विरोधातला लढा हा माझा नवा नाही। 85-86 मध्ये याच साखर कारखान्याच्या विरोधात एक छोटी पुस्तिका दिली, 25 पानाची होती। शाहू महाराज आणि बाबासाहेब यांची असताना जी सभा झाली होती त्या ठिकाणावरती पुण्यापर्यंत आम्ही असा एक 9 दिवसाचा लॉंग मार्च ह्या कारखान्याच्या विरोधात काढला। कारखान्याच्या अनेक प्रश्नांमध्ये त्या कारखान्याच्या सगळ्या चेअरमनला जे झोंबलं होतं ते म्हणजे की पद्धतशीरपणे यांनी चालवलेला भ्रष्टाचार हा मी बाहेर काढला। कारखान्याने नोटिसा दिल्या की आम्ही तुम्हाला कोर्टात घेतला, म्हटलं चांगली गोष्ट आहे। वकिली मीही सुरुवात केली, आपल्याला वकिली शिकायला मिळाली म्हणून म्हटलं चांगली गोष्ट आहे। वसंतदादांची भेट झाली का ती त्यावेळेस साखर संघाचे असणारे अध्यक्ष होते, ते म्हटले प्रकाश तुम्ही हे काय केलं, म्हटलं दादा एक कोणतरी सांगा की आपल्या ह्या चेअरमन आणि डायरेक्टरपैकी कोणाची तरी असणारी जमीन 4.5 एकराच्या वरती होती का एवढं सांग। तर म्हटलं कुठपर्यंत अभ्यास झाला तुमचा, म्हटलं पूर्ण अभ्यास, म्हटलं मी वाटच बघतोय की हे कधी केस दाखल करतात आहेत। ते म्हटले काय करणार, यांची प्रॉपर्टी घेणार विकणार आणि त्या सरकार कारखान्याचे जेवढे सभासद आहे यांची प्रॉपर्टी त्याच्यामध्ये वाटून टाकणार। ते म्हटलं एवढं सगळं आहे, म्हटलं एवढं सगळं आहे दादा, तिथे काय नवीन आहे म्हटलं होतं, आपण सगळेजण म्हटलं होतं इनामदार जागीरदार सरदार खड यांच्या जमिनी यशवंतराव चव्हाणाने आपल्याला असणारं कसेल त्याची जमीन आणि कुळ कायद्यामार्फत आपल्याला दिली, त्यात रेकॉर्ड आहे। यशवंतराव चव्हाणांनी तो 60 साली केलेला कायदा होता कसेल त्याची जमीन कुळ कायद्याचा कायदा केला, म्हटलं त्यातून आपलं असणारं जमिनीचे मालक झालो, त्याच्या अगोदर आपण असं भूमिहीन होतो। ते म्हटली वस्तुस्थिती आहे बरोबर आहे, मी 3.5 एकराचाच मालक होतो म्हणाल,
कारखान्याच्या सगळ्या चेअरमनला बोलवलं, तुम्ही त्यांच्या नादी लागू नका, नाही जेवढं काय आहे तेवढं जाईल आणि तुमचा सभासद हा श्रीमंत झाल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात आहे. त्याला तुम्हाला दाखवावं लागेल ना कुठला तरी कारखाना तुम्ही उभी केला आहे, कुठला तरी काम केलेलं आहे, व्यापार केलेला आहे, अमुक केलेला आहे, तिथून असणारी तुमची संपत्ती आहे. मी इथल्या कामगारांनाही सांगतो, ऊसतोड कामगारांनाही सांगतो, गरज कोणाची? आज तुम्हाला असणारा शेतामध्ये काम मिळतंय की न मिळतंय एवढं मला फक्त सांगा. मिळत रोजंदारी मिळतो. समजा शेतामध्ये काम आज मिळायचं मिळालं नाही तर रोजगार योजना आपली आहेच, अर्ज द्यायचा, 3 दिवसामध्ये काम दिलं पाहिजे. 3 दिवसामध्ये काम दिला नाही तर रोजगार भत्ता दिला पाहिजे. आपल्याकडे ऑप्शनच ऑप्शन आहे. कामगाराकडे हा तो रोजगार हमी योजने का कायदा बागे साहेबांनी केला, स्पीकर होते, त्यांनी आपल्याला असं ऑप्शनच दिलं, शेतीत काम नसेल तर रोजगार हमीमध्ये का? ऊस तोडणीमध्ये थोडा जास्ती पैसा मिळतो. 1-2 व्हिडिओ तिथल्या घेऊन चोरून घेऊन गेलेल्या ऊसतोड कामगारांचे व्हायरल झालेले, त्यांचे हाल आपण असताना बघताय की साधी राहायला जागा नाही. कुठेतरी असताना कारखान्याने त्यांना असताना ओसरीला ठेवलेलं. ही संधी आलेली आहे आपल्याला की काही गोष्टी शासनाकडून करून घेणे. मी पहिल्या ज्यावेळेस कामगार संघटनांबरोबर बसलो त्यावेळेस म्हटलं होतं शेतकऱ्यांचा वाटा 10% आहे, सरकारचा वाटा 9% आहे, त्याच्यावरती हा कारखाना चालतो, तेव्हा जो कुठला करारनामा होईल त्या करारनाम्यावरती मुख्यमंत्र्याच्या वतीने कोणीतरी सह्या केल्या पाहिजेत. ही पहिली अट नाही तर आता काय केलं जात आहे, साखर संघाचं कोणतरी येतं आणि ते म्हणतात आम्ही प्रतिनिधी आहोत. त्याच्यामध्ये त्यांनी असं एक स्वस्था केलेली आहे, ज्याचा ऊस आहे त्याच्याकडून असणारा कापणीचे पैसे घेतात आणि करारनामा जो आहे त्या संस्थेमार्फत केला. म्हणजे आपला करारनामा कारखान्याबरोबर सुद्धा नाही, कारखान्याने केलेल्या संस्थेबरोबर होतो अशी असणारी परिस्थिती आहे की ज्याला कुठलाही कायद्याचा आधार राहत नाही हे आपण लक्षात. माथाडी कामगारांचे असणारे एक नेते होते मुंबईमध्ये 1980 साली, अण्णासाहेब पाटील, आम्ही विद्यार्थी कॉलेजमधून जस्ट बाहेर पडतो त्यांच्या ऑफिस बाहेर खेळायला होतो बँकेच्या बाजूला होतो, ते आम्ही कधी कधी जायचो तिथे. ते आम्ही असे विद्यार्थी म्हणून त्यांना सर विचारलं, आणा तुम्ही हे जे बोर्ड मागताय ते करतील का? ते म्हटलं महाराष्ट्र शासन नाही करणार, बोर्डनं मला असणारं करून घेता येईल का? त्यावेळेस माथाडीचं बोर्ड झालं आणि माथाड्यांच्या बरोबर तिथे असणारा रेल्वे यार्डमध्ये काम करणाऱ्यांचं सुद्धा बोर्ड झालं हे आपण असणारं लक्षात. ऊसतोड कामगारांचा त्यावेळेस कदाचित एखादा नेता असता तर ऊसतोड कामगारांचं सुद्धा बोर्ड निर्माण झालं असतं हे आपण लक्षात. गोपीनाथजी माझी यांची चर्चा व्हायची, ती म्हटलं प्रकाशवाईत लय विरोध आहे, म्हटलं मंत्रिमंडळात खेचा जरा. आणि आपल्याला माहीत असेल की एकदा
त्यांनी तो मुद्दा कॅबिनेटमध्ये लावून धरला की आपण असा बोट धरला पाहिजे. पक्ष सोडून एकत्र आले आणि गोपीनाथनं म्हणायला लागली एवढं सोडून द्या. म्हटलं आपण आता खेचलेलं आहे, विषय मांडलेला आहे, पुन्हा त्याला कधीतरी आपण आग लावू अशी असताना परिस्थिती आहे. मी आज असं आपल्याला म्हणतोय की ते गरज त्या कारखान्याच्या डायरेक्टरला आहे, कारखान्याच्या चेअरमनला आहे, त्या कारखान्याच्या सगळ्या गोष्टीवरती मिळालेल्या आमदार आणि खासदाराला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं ही जी शुगर लॉबी जी आहे त्याला गरजेचं आहे का त्याचं सगळं राजकारण त्या खाण्याच्या पैशावरती चालतं हे आपण लक्षात घ्या. त्याच्यामुळे आज आपण सगळं दाबला तर बोर्डही मिळू शकतं आणि मजुराला मशीनची मजुरी सुद्धा मिळू शकते हे लक्षात घ्या. हे कारखाने मजुराला कधीच सोडणार नाही आणि 100% कापणी हे मशीनवरती आणणारच नाही. नागनाथांना नायकवडी यांचं नाव आपण सगळ्यांनी ऐकलेलं असेल. त्यांच्या कारखान्यावरती एकदा असताना गेलो ते म्हटले प्रकाशावर 4 दिवस इकडं जायचंच नाही. म्हटलं अण्णा का शिकून घ्यायला पाहिजे. बरं म्हटलं. आणि ऊस तोडणीच्या संदर्भात त्यांनी सुरुवात केली, कुठल्या दिवशी तो तोडला पाहिजे, कधी तोडला पाहिजे इथून त्यांनी आम्हाला सांगायला सुरुवात केली. मशीन जी आहे ती 6 इंच वरतून कापते. आधी जे अण्णा नायकांनी आम्हाला सांगितलं होतं की ऊस हा बुडापासून कापल्या गेला तर त्याची असणारी साखर अधिक मिळते हे लक्षात घ्या. ते 6 इंचाचं जे खोडं राहतं मॅक्सिमम साखर त्याच्यामध्ये आहे लक्षात घ्या. सगळा ऊस यांनी असताना मशीननी कापायचा ठरवला तर या साखर कारखान्याला कमीत कमी 700 ते 800 कोटी रुपयाचं नुकसान होणार आहे हे लक्षात घ्या. याचा अर्थ कारण दडलेला आणि म्हणून कारखाना मशीन पाहिजे तेव्हा असताना आणून वापरू शकतो. पैशाचा तुटवडा नाही पण त्यांना माहिती आहे की मशीन आपण आणलं तर आपल्याला 1 फुटाच्या अर्ध्या फुटावर आपण असं जे कापलं पाहिजे ती मशीन कापत नाही तर ती 6 फुटावरनं कापते अशी 6 इंचावरनं कापते अशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून आपल्याला साखरेचा प्रचंड मोठा लॉस आहे अशी असणारी परिस्थिती आहे. जमेची बाजू ही आपली लंगडी बाजू त्यांची. जमेची बाजू आपली आहे, लंगडी बाजू त्यांची आहे. फक्त संघटितरित्याने आपण असताना त्यांना सांगितलं पाहिजे ही आमच्या मागण्या आहेत त्या तुम्ही मागण्या करा. आता हा ऊसतोड कामगार दरवर्षी जातो